पिंकीचे आई बाबा हॉलमध्ये टीव्ही पाहत होते आणि तेव्हाच पिंकी आणि गोलू खेळता खेळता हॉलमध्ये येतात. टीव्हीवर येणारी बातमी पाहून सगळेच चकित होतात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरात एक एलियन फिरतोय. शहरवासियांना विनंती आहे की त्यांनी सावधान राहावं आणि जर त्यांना कुठे कोणी दिसलं तर या नंबरवर कॉल करावा. अरे गोलू बेटा, आता तुला घरी जायला हवं. बघ, बाहेर एलियन फिरतायत. चला मी तुम्हाला बाहेर सोडून येतो, बाहेर खूप धोका आहे. गोलू पिंकी कडे पाहतो आणि हसतो. अरे अंकल, काहीच काळजी करू नका, पिंकी आहे ना, ती धोक्यापासून वाचवेल मला. काय? काही नाही मम्मी, गोलू काहीही बोलतो, मी त्याला बाहेर सोडून येते. पिंकीने कशी बशी गोष्ट टाळली आणि ते दोघ बाहेर निघून आले. गोलू, तू मम्मीच्या समोर काहीही बोलतो. सॉरी सॉरी, पण पिंकी, तू आकाशात उडताना कधी एलियन नाही पाहिलास का? नाही पाहिला, पण मी आज पाहू शकते. काय म्हणालीस, तुला त्या भयानक एलियनला बघायचं आहे का? तेवढ्यात आकाशात एक चमकणारा उजेड दिसू लागला आणि अचानक अदृश्य झाला. त्याचा आकार खूप मोठा होता. बापरे, बघितलंस का तू पिंकी? मी तर घरातून बाहेरच नाही पडणार. गोलू त्याच्या घरी पळून गेला, पण पिंकीला त्या एलियनला पाहायची इच्छा होती. मला जाऊन बघायचे की एलियन दिसतात तरी कसे. पिंकीने पाहिलं की तिच्या आजूबाजूला कोणीच नाहीये. हे पाहून तिने आकाशात भरारी घेतली आणि ज्या बाजूने तो उजेड आला होता त्या बाजूला ती शोधू लागली. तो प्रकाश कदाचित एलियनचा असावा. आता तरी ते होती, आता केला कुठे बरं तो प्रकाश. पिंकी तो उजेड शोधतच होती, तेवढ्यात अचानक तिच्यावर हल्ला झाला. तिच्याकडे गोळ्या आणि फायर बॉम्ब येऊ लागले. अरे हा अचानक असा हल्ला माझ्यावर कोणी आणि का केला? एलियन असू शकतात, तर मग घ्या माझा पलटवार. पिंकी आणि एलियनच्या मध्ये युद्ध सुरू झालं, पण वंडर गर्ल पिंकीच्या शक्तींच्या समोर एलियनची ताकद कमी पडली. नाईलाजाने पिंकीला एलियन वर हल्ला करावा लागला. त्यानंतर एलियन हरला आणि कुठेतरी अदृश्य झाला. हे पुन्हा कुठे गायब झाले आणि हा आवाज कुठून येतोय? एलियन तिथेच कुठेतरी खाली बसून हमसून हमसून रडत होता.